मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकणार, शिवसेना नेते अनंत गीते यांचा दावा. रायगड लोकसभा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक लढवत आहोत, मागच्या पराभवाचा वचपा काढत यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकेलच, परंतु मावळ लोकसभा मतदारसंघातही आपलाच उमेदवार निवडून येईल असा ठाम विश्वास शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खारघर मध्ये शिवसैनिकांशी बोलताना व्यक्त केलाय. उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक खारघर मध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आक्रमक भाषण करून रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले. साहेब आम्ही तुम्हाला एक ठिकाणी एकच गावी देऊ, जो शब्द तुम्ही उद्धव साहेबांना दिला आहे, इथले साई आमदार आणि दोन्ही खासदार, तर आम्ही इथला मावळचा खासदार जो उमेदवार तुम्ही द्याल, जो पक्ष उद्धव साहेब सांगतील, तो आम्ही या ठिकाणी सर्वात जास्त मतदारी तिन्ही विधान सेवा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त लीड देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत कालापूर मतदारसंघाचा शिवसेनेचा वादे केला आहे. तिथं कोणी बोललं, कोण आलं, कोण गेलं हे त्याचा इतिहास सांगेल. येणाऱ्या दिवसामध्ये साहेब तुम्हाला हा शब्द देतो, आमदार साहेबांना पण शब्द दिला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत कालापूरचा आमदार हा शिवसेनेचाच असेल, तुम्हाला एखादा शब्द देतो. आणि तालुक्यातील आलेले मरगळ ज्या ज्या सिद्ध गटात गेलेल्या आमदाराला आमच्या सगळ्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून जो काय आपला धडा शिकवायचा आहे त्यासाठी संघटनात्मक मागणी कशी असावी त्याचं मार्गदर्शन गीते साहेबांनी आम्हाला करावं. आणि होणाऱ्या येणाऱ्या आगामी निवडणुका असतील, मग पंच समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपंचायत नगरपालिका असतील आणि आमदार की खासदार की असेल, या संपूर्ण चार पाचही निवडणुकांमध्ये खालापूर तालुक्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आम्ही त्याचं ठोस उत्तर या संपूर्ण विरोधकांना देऊ. जे गेले त्यांची तर आम्ही विल्हेवाट लावणारच आहोत, पण जे आता नवीन विरोधक निर्माण झाले त्यांनाही आम्ही निस्तनाबद्ध करून टाकू. राजकारणातून एवढी ताकद आपल्या शिवसैनिकांच्यामध्ये आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक लढवत आहोत, मागच्या पराभवाचा वचपा काढत यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकेलच, परंतु मावळ लोकसभा मतदारसंघातही आपलाच उमेदवार निवडून येईल असा ठाम विश्वास शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खारघरमध्ये शिवसैनिकांशी बोलताना व्यक्त केलाय. तुम्ही निवडणुका घ्या, तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता कुठल्याच निवडणुका घ्यायला ते घाबरत नाही, पण लोकसभा त्याला काही पुढे ढकलता येणार नाही. आणि त्यामुळे लोकसभा या 100% व्हायच्या, एप्रिलमध्ये त्या निवडणुका होतील. मावळ लोकसभा ही आपणच लढणार, मावळ लोकसभा ही आपणच लढणार आहोत. त्याच्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करायची आहे, पण या मावळ लोकसभेमध्ये महत्वाची भूमिका या तीन विधानसभेने बजवायची. ज्याच्यामध्ये कर्जत खालापूर आहे, पनवेल आणि उरण आहे, या तीन विधानसभांची आपली महत्वाची जबाबदारी आहे. आणि ही जर जबाबदारी आपण पार पाडली, जसं आता मनोहरने सांगितलं की आम्ही 1 लाखाचा लीड देऊ, तर आपण ही लोकसभा जिंकली जिंकली ना म्हणून. या बैठकीला ज्येष्ठ नेते किशोर जैन, संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा प्रमुख मनोहर गोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, युवा सेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर पाटील, उत्तम कोळंबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.